शेतकरी आंदोलनानं देशातील चर्चेचं वर्तुळ व्यापून टाकलं आहे. दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी बोललं जाऊ लागलं आहे. पॉपस्टार सिंगर रिहानानं याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींना अजित पवार यांनी सवाल करत संताप व्यक्त केला आहे. सेलिब्रिटीजला माझी विनंती आहे, 2-3 महिने झाले शेतकरी तिथं बसले, त्यावेळेस का नाही काही मत व्यक्त केलं, कुणी थांबवलेलं होतं? आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रिटीला वाटलं की बाबा इथल्या महाराष्ट्रातल्या सॉरी भारतातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल कुठं लक्ष दिलं गेलं पाहिजे? ते त्यांचं मत आहे. आता प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली? मी इथं कुणी थांबवलं होतं का? त्यांना आज शेतकरी तिथं थंडी वाऱ्यामध्ये बसला हे दिसलं नाही. थंडी वाऱ्यामध्ये काही आपल्या नंदुरबारची पण एक भगिनी, तिचा मृत्यू झाला, ते कशाकरता बसली होती? म्हणजे एवढा कडक थंडी असताना त्या काळामध्ये कुणी तिथं गेलं नाही, किंवा त्यांना कुणाचं समर्थन करायचं असेल त्या लोकांना त्यांनी सांगितलं नाही की ऐकून घ्या, डेमोक्रेसीमध्ये चर्चा करायची असते, चर्चेतनं मार्ग काढायचा असतो, पुढं मागं सरकायचं असतं, पण ते काहीच त्यांनी केलं नाही. आणि त्यांनी तसं वक्तव्य ट्विट केल्यानंतर सगळ्या बाकीच्यांनी काय त्यांना टार्गेट केलं हे आपण बघितलं. परदेशातनं ट्विट होणं ही देशविरोधी प्रोपगंडा आहे अशी मोहीम आता आपण पण कधीतरी कुठल्या तरी जगातल्या एखाद्या देशामध्ये अन्याय कुणी त्या देशातले लोक करत असतील तर आपण पण आपली भूमिका मांडतो ना, ट्विट करतो. माणूस की ला कुठंतरी काळीमा फासणाऱ्या माणुसकीला अडचणीत आणणाऱ्या गोष्टी कुठल्याही जगातल्या भागामध्ये होत असतील तर अशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी होतात. राज्यपालांनी खरं आता त्याचा अंत बघू नये, आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा. ते महत्त्वाच्या पदावर बसलेले, सगळ्या नियम अटी पाळण्याचं काम महाविकास आघाडीने केलेलं आहे, कॅबिनेटमध्ये ठराव केलेला आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रांनी 12 नावं दिलेली आहेत, पूर्ण बहुमत आहे सभागृहात, 171 आमदारांचं बहुमत सिद्ध झालेलं आहे. एवढं सगळं झालं असताना त्याच्यामध्ये आज ज्यांच्या हातामध्ये फायनल सही करायची आहे ते आज तिथं सही करत नाही आहेत. आता आम्हाला कधीतरी वेळ घेऊन त्यांना भेटावं लागेल की साहेब ह्याच्यात काय किती काळाकरता थांबायचं आहे. अधिकार त्यांचा असला तरी त्याला काहीतरी काळ वेळ तरी पाहिजे ना, मर्यादा तरी पाहिजे ना. वेगळी शंका येते का? नाही, शंका घ्यायचं कारण नाही, कारण ते राज्यपाल महोदय केंद्राच्या सरकारला शोभतं का? आपल्या देशामध्ये हे काय बाहेरच्या देशातनं लोक आलेत? शेतकरी काय पाकिस्तानमधनं आलेत, बांगलादेशमधनं आलेत, दुसऱ्या चायनामधनं आलेत? तुम्ही आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे देशाच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करू पाहत आहेत आणि अनेक महिने बसतायत, त्यावेळेस तुम्ही ते खिळे मारताय उलटे मारले की नाही, ही पद्धत झाली का? त्याच्यामध्ये अश्रू धुराचे नळकांडे फोडतात, एक वेळ आम्ही समजू शकतो, ज्यावेळेस मॉब कंट्रोल होत नाही त्यावेळेस ते करतात, कधी कधी पाण्याचे फवारे मारतात ते पण आम्ही समजू शकतो, तुम्ही बॅरिकेटिंग लावू शकता तेही आम्ही समजू शकतो, फुल बंदोबस्त देऊ शकता तेही आम्ही समजू शकतो. कारण कुणी सरकारमध्ये, उद्या आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जर तिथली कायदा सुव्यवस्थेची अडचण किंवा इतर नागरिकांना काही नाहक त्रास होत असेल तर अशा काही गोष्टी वापरून त्या ठिकाणी मार्ग काढता येतो. परंतु 3-3, 4-4 महिने हे उपोषणाला बसतात, चर्चा करून संपवायला काय हरकत होती? 12-12, 13-13, 14-14 बैठका होतात तरी देखील चर्चा निष्फळ. याचा अर्थ तुम्ही पुढं मागं सरकायची तुमची मानसिकताच नाही. तुम्ही त्याच्यामध्ये आपण घेतलेला निर्णय हा राबवायचाच असा जर अट्टहास असेल आणि तो शेतकरी समाजाला पटत नसेल तर तो लाखाचा पोशिंदा आहे, तो त्या ठिकाणी त्याची मागणी करणार. आजपर्यंत महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर कुठं अन्याय झाला तरच आंदोलन केलं, दुधाचे भाव पडले तरच त्यांनी आंदोलन केलं, उसाचे दर घसरले, काही केळीच्या बद्दलच्या काही अडचणी आल्या, संत्र्याच्या बद्दल आल्या, सोयाबीन कापूसच्या बद्दल आल्या, धानाच्या बद्दल आल्या तरच शेतकरी रस्त्यावर येतो. जर त्याच्यातनं राज्यकर्त्यांनी वेळोवेळी योग्य पद्धतीनं मार्ग काढला, कधी चढउतार येतात परंतु त्याच्यातनं कधी सवलत द्यायची असते, कधी अनुदान द्यायचं असतं, कधी काही
एक्सपोर्टच्या करता निर्णय घ्यायचे असतात, कधी एक्सपोर्ट इम्पोर्ट थांबवायचा असतो, असे काही निर्णय असतात. बाधा सापडली म्हणजे त्याच्यामध्ये एकानी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अजिबात योग्य नाही आहे. त्याच्या संदर्भातला आता गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांचं काम करतील, चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे चुकीचं ज्या काही गोष्टी बोलल्या गेलेल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल. आपल्याला काय माहिती आहे, तुम्ही उद्याच्याला इथं भाषण करायचं म्हणून परवानगी मागितली तर तुम्ही काय भाषण करणार आहे हे माहिती नसतं. भाषण करणाऱ्यांनी तारतम्य ठेवून भाषण करायचं असतं. तिथं अनेक लोक होते, मोठे मोठे लोक होते, ज्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेले होते ते पण लोक होते. कधी आम्ही अशा प्रकारची भाषणं करत असताना जर कोणी वेगळं भाषण केलं तर तिथं ताबडतोब थांबवायला पाहिजे होतं की हे भाषण आपल्या देशाला योग्य नाही आहे. देशामधले 18 पगड जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात, ह्याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, द्वेष निर्माण होतील, असं करणं अजिबात कारण नाही हे बोलायला पाहिजे होतं.